आठ पीसेस चा सेट मिळाला आहे, बघूया काय काय याच्यात। कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल। परवा जे दिवाळीचं आम्ही शॉपिंग केलं होतं त्या बिलवरती आम्ही एक अमाऊंट पे केली होती आणि आम्हाला तीन प्रोडक्ट्स मिळालेली आहेत। सो ती कोणती आहेत हे आज आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत। काय मला माहिती आहे कुठली प्रोडक्ट मिळाली याच्यात? सगळी माहिती आहे तुला? याच्यात इयरफोन। हे तू चित्रावरून सांगतोयस ना? चित्र बघून सांगतोयस। इयरफोन्स आणि एक पॅनल। बरेच याच्यात एट पीसेस दिलेत आम्हाला। किचन मास्टर सेट इथे मिळालेला आहे आणि जसं पुष्कर म्हणतोय यात आठ पीसेस आहेत। ऍक्च्युली जे आमचं बिल झालं होतं त्यावरती 400 to 500 अशा रेंजमध्ये आम्ही एक अमाऊंट पे केली होती आणि मग ऍड ऑन आम्हाला हे एक प्रोडक्ट मिळालेलं आहे। आम्ही सुद्धा अजून ओपन करून काहीच बघितलेलं नाहीये। सो आता आपण हे आधी ओपन करूया। थांब एक मिनिट, थांब, मी फक्त हे काढते जी चिकट पट्टी लावली आहे ना। आणि बाबा याच्यात आठ पीसेस नाही, सात पीसेस। सात आहे ना? 1 2 3 4 5 6 7। या किचन सेटची ऍक्च्युअल प्राइस आय गेस 3500 प्लस आहे, पण मला ते शॉपिंग वरती ऑफर होती त्यामुळे जस्ट 400 to 500 अप्रॉक्सिमेटली आम्ही पे केले। एक्झॅक्ट अमाऊंट मी आम्ही सांगत नाहीये कारण आम्ही गेलो तेव्हा ती ऑफर होती, आता मे बी वेगळी असेल और काही चेंज होऊ शकतं। हे खाली घेऊया, खाली घेऊया मस्त। वरतून काही पडलं वगैरे तुला दाखवायचं आहे ना आई? बरोबर, थांब सर, आई तू नाही दाखवायचं। बरं बरं, मी नाही दाखवत, मी करतो नाही बघ। हलवा, हे काढलं आहे आता मी काचेचं। पहिले हे तवा। तवा नाहीये तर पहिलं ह्यात जे प्रोडक्ट आहे ते आहे हा मस्त पॅन मिळालेला आहे आम्हाला आणि त्याच्यावरती आपण असं याला हात लावू शकतो। येस, आणि हे त्याच्यावरती काचेचं झाकण। झाकण आणि झाकणाला दोन पीस कन्सिडर केले का? एक्झॅक्टली, हा एक वेगळा पीस आहे, हा एक वेगळा। म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर म्हणला तर मस्त। ही एक कढई आता ऍड झालेली आहे माझ्या किचन मध्ये। त्यानंतर आता आपण पुढचं बघूया। ओके, सो त्याच्याबरोबर हा तीन चमच्यांचा सेट आलेला आहे। एक काही तळायचं असेल तर हा डोसा वगैरे केला तर आणि एक नॉर्मल आपला जो चमचा असतो। इथे आपले तीन चमचे आलेत आणि आईने जसं पहिले सांगितलं हे एक आहे पॅन आहे, आपण झाकण शिजायला ठेवू शकतो। बरोबर, म्हणजे आता किती पीस झाले टोटल? 1 2 3 4 5 बस। आता आपण पुढचे दाखवूया आणि आता पुढचे तीन पीस जे आहेत त्यात पहिले तुम्ही बघू शकता हा छोटा तवा दिलेला आहे। सो काही मिनी डोसा, मिनी उत्तप्पा किंवा कधीतरी फ्राईड अंड करायचं असेल तर ह्या तव्याचा उपयोग होऊ शकतो। त्यानंतर अजून एक फ्लॅट पॅन ज्याला आपण म्हणतो तो मिळालेला आहे। अगेन ही हा जरा खोल पॅन आहे आणि हा भाजीसाठी वापरू शकतो। सो अजून हे एक मिळालंय आणि लास्ट पीस आहे तो म्हणजे हा तवा। पोळ्यांसाठी यूज करू शकतो और डोसे करायचे असतील त्यासाठी सुद्धा आपण यूज करतो, थालीपीठ लावायची असतील। सो हे एक प्रोडक्ट मिळालं। तर अशी या बॉक्स मध्ये आठ पीसेस होते। हा आम्ही त्या नवीन घरी घेऊन जाणार आहोत। आणि अजून एक छान गोष्ट जी मला वाचायला मिळाली, कुकटॉप वरती सुद्धा हे सगळे पीसेस आम्ही यूज करू शकतो। तर ते एक छान झालंय की इथे सुद्धा वापरू शकतो आणि तिथे कुकटॉप आहे सध्या, त्यावरती सुद्धा याचा यूज होऊ शकतो। तर असा हा किचन मास्टर सेट आम्हाला शॉपिंग वरती मिळालेला आहे आणि हीच फेस्टिव्ह सीझन मध्ये शॉपिंग करण्याची मजा असते। खूप ऑफर्स असतात, डिस्काउंट्स असतात आणि अजून दोन प्रोडक्ट्स मिळालेली आहेत आम्हाला। आता आपण ती बघूया कुठली मिळाली असते। आपल्याला हे पण स्मार्ट सुपर मार्केट मध्ये मिळाले। हा, हे इयरफोन्स ना? हा, हे इयरफोन्स सुद्धा आम्हाला इथेच याच शॉप मध्ये मिळालेला आहे। ऍक्च्युली तिथे ऑप्शन्स दिले होते, एक कंबल होतं, त्याच्यानंतर वॉच होतं, इयरफोन्स नाही, वॉच नव्हतं, वॉच ते ओके सॉरी, हा किचन मास्टर सेट, कंबल आणि हे इयरफोन्स यातला तुम्ही चूज करू शकता। चूज केलं पुष्करच्या शॉपिंग वरती ही बॅग मिळाली आहे। आपण बघूया कशी आहे मस्त। आणि आता ह्याची सुद्धा ऍक्च्युअल प्राइस बघायला गेली तर 3000 वर आहे, पण अगेन शॉपिंग वरती थोडीशी अमाऊंट पे करून आम्हाला ही बॅग मिळाली आहे। सो इथे बाजूला तुम्ही बघू शकता एक छोटा खण आहे आणि मोठा आपल्याला सपोज ही बॅग आपण
अशी सुद्धा कॅरी करू शकतो और हा जो बेल्ट लावला तर खांद्याला सुद्धा अडकवू शकतो. आणि मॅक्स मध्ये आय गेस सगळ्या शॉपिंग वर नाही ही आय गेस पर्टिक्युलर ब्रँड शॉपिंग केलं तर तुम्हाला ही बॅग मिळते. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला ही बॅग मिळाली कारण दिवाळी सेल आपण जसं म्हणतो फेस्टिवल सतत चेंज होत असतात. सो आम्ही काही रेकमेंड करत नाही होत, फक्त आम्ही जे आम्हाला जे मिळालंय ते ब्लॉग मध्ये शूट करतोय आम्ही पण आताच बघतोय सगळं. आई आपण त्या नवीन घरी जाताना माझे कपडे बनवू शकतो. हा आता घेता येतील मस्त. काय म्हणतो बघ ही बॅग छोटी आहे ना, माझे कपडे राहतील. हा बरोबर, डन चालेल. आपण असं बरं चालेल. इथे दोन कप्पे आहेत येस छोटे आणि बाहेर इथे इथे होता हा बघ इथे एक छोटा कप्पा आहे. सो अशी हे मस्त याच्यात आपण काहीतरी असं इम्पॉर्टंट ठेवू शकतो. इम्पॉर्टंट ठेव हा तुझं काय इम्पॉर्टंट काय तुझं असेल ते ठेव. परफ्यूम वगैरे परफ्यूम इम्पॉर्टंट आहे तुझा. याचा परफ्यूम इम्पॉर्टंट आमचे ठेवू शकतो तुझ्या बॅगेत थोडस एक आम्हाला देशील ना एक खंड. हा चालेल कपड्याचे का हा त्याच्यात तुझं ठेव. सगळी प्रोडक्ट्स आपली बघून झाली आहे आणि मी लागले आता डिनरच्या तयारीला. आज मी करणार आहे पडवळची पिठपेरून भाजी. त्यासाठी सगळी तयारी मी इथे करून घेतली आहे. पोळ्या आज माझ्या ऑलरेडी करून झाल्या आहेत. सलाड म्हणून काकडीचे काप करणार आहे, त्यासाठी काकडी इथे मी सोलून घेतलेली आहे. आणि आज एक मी जरा टोमॅटोची चटणी हा वेगळा प्रकार केलेला आहे, ज्यात मी टोमॅटो दाण्याचं कूट थोडीशी साखरेची कणी आणि लसणाच्या दोन पाकळ्या अशी सिम्पलशी चटणी केली आहे. आणि आता फक्त माझी भाजी फोडणीला द्यायची राहिलेली आहे, ती मी पटकन करून घेते. माझा एकीकडे स्वयंपाक सुरू आहे आणि राहुलं मी इथे अभ्यास दिलेला आहे डेली. तो जे त्याचे सम सॉल्व करतो, स्पेलिंग्स लिहितो, एकीकडे त्याला ते लिहायला बसवलंय. आणि पुष्करचा आज ऑलरेडी ऑफिस सुरू झालेला आहे, त्यामुळे आज मी स्वयंपाक आणि व्लॉग दोन्हीही शूट करते. तो जसा फ्री होईल तसा शूट करायला येईलच, पण तोपर्यंत मी माझी कामं एकीकडे करून घेते. कढईमध्ये मी थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे कारण मी पडवळची पीठ पेरून भाजी करणार आहे. ॲक्च्युली मी डाळ पडवळ पण करते, पण आज माझी डाळ नाही भिजवली गेली आहे. सो आज मी पीठ पेरून करणार आहे. फोडणी देते थोडीशी मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि थोडीशी हळद मी आता इथे ॲड केली आहे. आणि आता मी पडवळ इथे ॲड करते, थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता मी पूर्ण पडवळ आधी शिजू देणार आहे आणि पडवळ शिजल्यानंतर यात बेसन ऍड करणार आहे. म्हणजे बाहेर पीठ पेरून मग नाही काही आपण करत आहे तर डायरेक्ट बेसन ऍड करणार आपण. डायरेक्ट पडवळ शिजला ना की वरनं बेसन ऍड करायचं आणि परत एक वाफ आणायला ठेवायची. अच्छा, की झाली पीठ पेरून. छान मी सगळं मिक्स करून घेतलंय आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया. 10 मिनिटं झाली आहेत. आता आधी मी बघते पडवळ शिजलाय का ते. येस, पडवळ इथे शिजलाय. आणि आता मेन बेसन मी यात ऍड करते आणि कोथिंबीर. सलाड म्हणून इथे मस्त काकडी चिरली अंकिताने. तर फायनली मस्त डिनर आपलं रेडी आहे. पीठ पेरून पडवळाची भाजी, श्रीखंड, टोमॅटोची चटणी, पोळी. आपण आता मस्त डिनर करून घेऊया. मस्त डिनर झालंय आमचं. डिनर नंतरची सगळी कामं सुद्धा आवरून झालेली आहेत. शेगडी, ओटा सगळं स्वच्छ धुवून पुसून झालंय. भांडी सुद्धा सगळी घासून ठेवली आहे तिथे. आणि मगाशी मार्केटला गेले होते तेव्हा येताना मी ही वांगी घेऊन आली आहे. म्हणते की उद्या वांग बटाट्याचा रस्सा करेन. आल्यानंतर मगाशी मी ही धुवून ठेवली होती. आता मी पटकन फ्रीज मध्ये यांना ठेवून देते. मगाशी पाणी जात नव्हतं ना म्हणून हे काढून ठेवलेलं मी. तर अशी सगळी नाईट रुटीनची सुद्धा कामं झालेली आहेत. आता थोडंसं मला एडिटिंगला बसायचं आहे. राहुलची उद्या स्कूलची थोडीशी तयारी करून ठेवते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय.